बातमीपत्रात आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. बुधवारी मध्यरात्री कोल्हापुरातील गवळी गल्लीतील एका घराची भिंत कोसळली. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं घरात अडकलेल्या 3 म्हैशी सुखरूप बाहेर काढण्यात मिळवलं यश. कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकपदी राजाराम महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ HN कठरे यांची नियुक्ती, तर इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक डॉ सोनाली रोडे मुंबई विभागीय सहसंचालक. पेटवडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामांबद्दल PhD प्रदान. दिल्लीतील कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाकडून माळींचा सन्मान. कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे आनंदराव पाटील सुयेकर प्रशिक्षण केंद्रामार्फत दूध संस्था सदस्य, सचिव आणि दूध उत्पादक शेतकरी महिलांना जनावरांच्या आयुर्वेदिक औषधोपचाराचं प्रशिक्षण शिबिराचं अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. कागल तालुक्यातील सिद्धनेरली पहिला फाट्याजवळ उभारण्यात आला वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संघटनेचा नामफलक. ग्रामपंचायतीच्या निवृत्त कर्मचारी शालाबाई कांबळेंच्या हस्ते नामफलकाचं अनावरण.